आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलंय. सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यावर पोहोचले. तेव्हापासून अधिकारी त्यांच्या घरी होते. काही वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती. आता अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलंय. दरम्यान पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी दोनदा बोलावूनही संजय राऊत ईडी समोर हजर झाले नव्हते. त्यानंतर ईडीचं पथक आज पहाटे त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं. ईडीने सुमारे 5 तास घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याकडे अनेक महत्वाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्या संबंधीची चेकलिस्टही त्यांना देण्यात आली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांचे वकीलही ईडी अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. या प्रकरणी ईडीची टीम महत्वाच्या कागदपत्रांची छाननी करते. या कारवाईबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत खोटे पुरावे सादर करून आपल्यावर खोटी कारवाई केली जात असल्याचं म्हटलं होतं.